आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगरसेविका मेहेजबिन सुभेदार यांची मनपा अधिकाऱ्यांना हाक. आमचं घर विका पण रस्ते करा, खड्डेमय रस्त्यांमुळे प्रभागातून फिरणे मुश्किल. कोल्हापूर शहरातील रस्ते म्हणजे कोल्हापूर की खड्डेपूर अशीच बिकट अवस्था झाली आहे. जिकडे बघावे तिकडे खड्डेच खड्डे, संपूर्ण शहरच बनला आहे खड्डामय. मजबूत रस्ते झाले नसल्यामुळे मुरुम टाकून केलेली डागडुजी, परत पडलेले खड्डे यामुळे जनता हैराण झाली आहे. तर मतदार आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीवर रोष व्यक्त करीत असल्याने त्यांना परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कालच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी आपल्या भावना प्रशासनासमोर व्यक्त करून अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं. काही दिवसापूर्वीच महानकार्याची प्रतिनिधी बरखतभाई पन्हाळकर यांनी नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून रस्त्याचा लेखाजोखा मांडला होता. कालच्या सभेत खराब रस्ते नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. जनतेच्या भावना मनपा प्रशासनासमोर मांडल्या खऱ्या, परंतु अधिकारी नगरसेवकांच्या हाकेला हो देऊन रस्ता टकाटक करतील का, हा खरा प्रश्न आहे. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेख सह प्रतिनिधी बरखतभाई पन्हाळकर. लक्ष्मीपुरी येथील गेले 2 वर्ष मी ह्या रस्त्यासाठी साई समिती व महासभेमध्ये मी वारंवार प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणलेले आहे, पण महापालिकेकडे ह्या रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नाही. आमदार श्री सागर साहेब यांनी ह्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले तर हा रस्ता करणे आवश्यकता आहे. म्हणून मी वारंवार आमदार श्री सागर साहेब यांना विनंती करत आहे. तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील व अमोल महाडिक साहेब यांच्याकडून ह्या रस्त्यासाठी निधी मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी मला दिवाळीनंतर रस्ता करून देतो असं आश्वासन दिलेले आहे.